दिवाळी म्हटलं की फराळ आणि फराळ म्हटलं की लाडू आलेच आले किती प्रकारचे लाडू असतात रव्याचे बेसनाचे नंतर रव्या बेसनाचे बुंदीचे तांदूळाचे हरभऱ्याच्या डाळीचे अनेक प्रकारचे लाडू असतात कारण लाडू हा दिवाळीच्या पदार्थांमधला राजा म्हणाला काही हरकत नाही बरं का त्यातलाच बेसनाचा लाडू कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण गेले आठ दहा दिवस रोज दिवाळीचे पदार्थ आणि दिवाळीचा मेनू बघितला आहे कारण दिवाळीला आपण अनेक फराळाचे पदार्थ करतो हो की नाही त्यातले काही मुख्य मुख्य जे पदार्थ होते ते आपण दाखवले अजून बरेच आहेत पण आपल्याला वेळ तसा कमीच पडला नाही का पुढच्या वेळेला आपण आणखी वेगवेगळे पदार्थसुद्धा करूयात आज जो आपण बघणार आहोत तो बेसनाचा लाडू आपण रव्याचे लाडू कसे करायचे ते बघितले रव्या बेसनाचे लाडू कसे करायचे तेही बघितले आज आपण फक्त बेसनाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत आता बेसनाचे लाडू म्हणजेच हरभऱ्याचं जे पीठ आपण करतो त्याचे लाडू करायचे करा म्हणजे एक तर रेग्युलर आपण हरभऱ्याचं पीठ म्हणजेच बेसन देऊन आणायचं आणि ते भरपूर तुपामध्ये खमंग भाजून काढायचं तो एक प्रकार झाला किंवा हरभऱ्याची डाळ खरपूस लालसर अशी तांबूस अशी भाजून घ्यायची ती आपल्या गिरणीमधनं थोडीशी रवाळ दळून आणायची आणि मग ती तुपात भाजून त्याचे लाडू करायचे तेही तसेच आणि चविष्ट होतात गंमत म्हणजे हरभऱ्याची डाळ भिजवूनसुद्धा लाडू केले जातात बरं का पण आज आपण बेसनाचे लाडू बघणार आहोत त्याच्याकरता आपण प्रथम एक किलोभर आपण हरभऱ्याची डाळ तांबूस रंगावर परवाच्या दिवशीच भाजून जाडसर दळून आणली आणि त्या डाळीच्या पिठाचेच आपण लाडू आज करणार आहोत त्याच्यामुळे एक होतं की लाडू भरकन होतात लवकर भाजले जातात आणि आपला भाजण्यामधला जो वेळ असतो ना तो जवळजवळ निम्म्यांनी कमी होतो मग आपल्याला दिवाळीच्या गडबडीमध्ये वेळ वाचवायला पाहिजेच हो की नाही चला तर मग बघूयात कसे लाडू करायचे ते ही आपण नेहमी जी हरभऱ्याची डाळ घेतो ती ही हरभऱ्याची डाळ आहे बरं का ही बाजारातनं आणल्यावर ती निवडून घ्यायची त्याच्या एखाद्या वेळेला इथे पाठीला हिरवं काही त्याचं साल वगैरे लागलं असेल तर ते काढून घ्यायचं आणि ओल्या फडक्याने आपण ती पुसून घ्यायची म्हणजे समजा काही त्याला एखादी पावडर वगैरे लावली असेल तर ती निघून जाते आणि मग सावली नंतर सावलीतच सुकवायची ती सुकवल्यानंतर ही अशी भाजून घ्यायची रेग्युलर आपलं एखादं जाडबुडाचं भांडं घ्यायचं कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये ती भाजून घ्यायची ते भाजताना त्याच्यात तेल तूप काही घालायचं नाही नुसतं मंद गॅसवर त्याचा इतका रंग बदलूसतो भाजून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं की आपण जे बेसन भाजण्यामध्ये आपल्याला जो वेळ लागतो तो आपला कमी होतो आणि मग नंतर आपल्या गिरणीवाल्यांकडनं थोडीशी जाडसर अशी आ, ही डाळ दळून आणायची दळून आणल्यानंतर हे पाहे जे आहे हे आपलं नेहमीचं बेसन आहे थोडंसं जास्त पिवटसर दिसतं आणि हे जी डाळ आहे भाजलेली ती आपण दळून आणली ती थोडीशी लालसर दिसते ज्यावेळेला आपण भाजायला घेऊ की नाही त्यावेळेला मात्र तुम्हाला याच्यातला फरक नक्की कळेल आता बेसनाच्या लाडूला आपल्याला काय करायचं की तीन वाटी आपण हे बेसन जे दळून आणलं की नाही ते घ्यायचं एक वाटी तूप आणि अडीच वाट्या पिठीसाखर हे साधारणप्रमाणे पहिल्यांदा आपण आपल्या कढईमध्ये पाऊण वाटी आपण तूप ह्याच्यात घातलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण तीन वाट्या बेसन घालून हे छान भाजून घेऊयात आता पहिल्यांदा थोडासा आपण गॅस मोठा करून घेऊयात कारण हे आपलं सगळं तूप त्याच्यात मिक्स व्हायला पाहिजे आणि चांगलं भाजलं गेलं पाहिजे म्हणून आणि मग जसं जसं ते चांगलं एकत्र एक होऊन थोडंसं भाजायला लागेल त्यावेळेला आपण गॅस मध्यम करून घेणार आहोत आता काही काहीला प्रश्न पडतो की नाही बाबा आम्हाला दळून आणणं शक्य हो होणार नाही आहे त्या बेसनामध्येच आम्ही लाडू करणार आहोत तर काही हरकत नाही ने, आपलं नेहमीचं बेसन घ्यायचं पण त्याच्यामध्ये ना भाजून झाल्यावर एक दोन तीन चमचे भाजलेला रवा घालायचा बरं का हे बेसन भाजत आलं की त्याच्यात एक दोन चार चमचे आपला नेहमीचा बारीक रवा घालायचा त्याच्यामुळे सुद्धा आपले बेसनाचे लाडू खमंग आणि छान रवाळ होतात ही अगदी खास टीप आहे बरं का माझी आता आपला थोडासा रंग बदलला आता हे जे उरलेलं तूप होतं ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तुपाचं प्रमाण आपल्याला आणखीन एखाद दोन चमचे वाढवलं तरीसुद्धा चालू शकतं बरं का आता हे छान आपण भाजून घेणार आहोत आता मात्र आपण गॅस मध्यम करणार आहोत आणि हे सगळं बेसन जे आहे ते छान खमंग भाजून घेणार आहोत आहे की नाही छान भाजून झाले आपलं तांबूस रंग आलेला आहे त्याला अंदाज एक दहा बारा मिनटं मला भाजायला लागले कारण आपण डाळ आधीच भाजून आणली होती की नाही आपल्या या झाऱ्याला म्हणजे चमच्याला आता हे हलकं लागायला लागलं आहे आणि मुख्य म्हणजे खमंग वास सगळीकडे त्याचा छान येतो आहे आणि रंगही बदलला आहे आणि बाजूनी जर तुम्ही पाहिलं तर ते तूप चांगलं सुटायला लागले म्हणजे आता आपलं बेसन हे चांगलं भाजलं गेलं मात्र एक आहे गॅस मंद केल्यानंतर सतत आपल्याला हलवावं लागतं बरं का त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही नाहीतर आपलं बेसन लागली खाली लागतं आणि लाडवाचा मुख्य म्हणजे रंग बदलला जातो आणि गडबडीत जर कमी भाजलं आपण बेसन तर कच्च्या बेसनाचा वास मात्र लाडू खाताना आपल्याला येतो त्यामुळे बेसन हे खमंग आणि आत्ता दाखवलं ह्या पद्धतीने भाजून झालं पाहिजे आता ह्याच वेळेला आपण एक दोन चमचे ज्या वेळेला इतकं भाजलं जातं की नाही ह्याच वेळेला आपण दोन चमचे भाजलेला रवा दोन किंवा तीन चमचे भाजलेला रवा याच्यात घालायचा आणि एक दोन चार मिनटं भाजून घ्यायचं एक दोन तीन मिनटं आपण भाजून घेऊयात म्हणजे आपलं भाजून झालं आहे की नाही छान भाजलेलं दिसतं अशी जाळी जाळी दिसते की नाही याचाच अर्थ आपलं बेसन भाजलं गेलं आता ह्याच्यामध्ये आपण गॅस बंद करणार आणि ह्याच्यामध्ये अगदी मोजून दोन चमचे दूध घालणार होतं ह्याच्यामुळे काय होतं की आपलं जे ह्या वाफेमध्ये बेसन चांगलं शिजलं जातं म्हणजे थोडंसं वाफवलं जातं त्या दुधामध्ये आणि आपले जे लाडू आहेत त्याचं तोथरा म्हणतात म्हणजे असं घशात अडकणं म्हणतात तर तसं होत नाही आणि आता हे आपण गार करायला ठेवूयात आणि मग नंतर अगदी गार झाल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला हवी तशी पिठीसाखर आणि वेलदोड्याची पावडर घालूया तर मी हे एका ताटात काढून घेते आणि गार व्हायला ठेवून देते आता आपलं दो जे डाळीचं पीठ आहे ते छान भाजून झालं आहे मुख्य म्हणजे गार झालं आहे बरं का त्याच्यात आता आपण पिठीसाखर घालून त्याचे लाडू वळूयात ही पिठी साखर नेहमी चाळून घ्यावी म्हणजे त्याच्यामध्ये असे गाठी असतात ना ते आपल्या लाडवामध्ये पडत नाही आपण साधारण याला अडीच वाटी पिठीसाखर घेतली ती सगळी आपण ह्याच्यामध्ये गाळून घेऊयात समजा गाठी जर वाटल्या तर असं एखादं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्याने हे असं छान त्याच्यातच दाबून घ्यायचं त्यामुळे ते सगळ्या गाठी मोडल्या जातात आता ह्याच्यातच आपण वेलदोड्याची पावडर पण घेतली ती पण आपण चाळून घेणार आहोत म्हणजे सालं वगैरे जर वेलदोड्याची असतील तर ती सगळी निघून जातील आणि आपल्या दाताखाली काही येणार नाहीत हे ये जी वेलदोड्याची आता सालंवरती निघालीत की नाही हे आपण आपल्या चहामध्ये तर घालू शकतो म्हणजे मग चहाला छान वेलदोड्याचा वास येतो किंवा कॉफीतसुद्धा घालू शकतो बरं का हे सगळं छान झालेलं आहे आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊयात आणि ह्याचे लाडू वळूयात त्याच तर दिवाळीमध्ये जरा थंडी असते हो की नाही त्यामुळे आपलं तूप लवकर थिसतं समजा वाटलं तर एखादा चमचा तूप पातळ करून घातलं तरी चालेल गरम नाही पातळ करून घातलं तरी चालेल आणि नंतर हे लाडू वळताना काय करायचं थोडंसं असं पीठ घ्यायचं आपल्याला हवं तसं नेहमी लाडू लहान लहान वळावे बरं का आपल्याला आवडत असेल त्याच्यात बेदाणे घातले तरी चालतात असं छान चोळून घ्यायचं आणि मग याचे लाडू आपण वळून घ्यायचे आहे की नाही एकदम लाडू आपले सुंदर झाले असे लाडू छान मळून घ्यायचे त्यामुळे एकदम मऊ झाला की नाही आणि मग त्या लाडवाला असं छान आकार देऊन वरती हवा असेल तर एक एक बेदाणा लावला तरी झालं असे आता आपण हे सगळे लाडू तयार करून घेऊ असे आपले छान बेसनाचे लाडू तयार झालेत त्यातले काहीच आपण इथे वळून ठेवलेत वळताना त्याच्यात एक एक बेदाणा घातला आवश्यक असेल तर घाला आवडत असेल नाही घातला तरीसुद्धा चालू शकतो झटपट झालेत कारण आपण हरभऱ्याची डाळ आधी भाजून घेतली होती आहे की नाही किती खमंग आणि छान आपले लाडू तयार झाले तुम्ही नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना त्यांनाही आपल्या अनुराधा चॅनलबद्दल सांगा तुमच्या अभिप्रायाची मी नेहमीच वाट बघत असते धन्यवाद